वर्धा जिल्ह्यातल्या देवळी तालुक्यात सध्या निलगा आणि रोही हरणांनी अक्षरशः धुमाकूळ माजवला. तालुक्यामधल्या वायफळ कुरझडी आणि आसपासच्या गावामधली शेतातली तूर सोयाबीन कापसाची उभी पिकं ही जंगली जनावरं खात असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. वनविभागानं या जनावरांना मारण्याची परवानगी दिली जरी असली तरी मात्र नुकसान भरपाई योग्य पद्धतीनं न मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या नव्या संकटातून कसा मार्ग काढायचा असा प्रश्न या भागामधल्या शेतकऱ्यांना पडलाय. 100-150 रुई आहे, 150 ह्या कळप आहे, रोज येतो. कोणकोणती पिकं खाल्ली? पिकं आमची पराठी तुरी आहे. आता सध्या संख्या तर ॲक्च्युली मोजून झालेली नाही किती संख्या आहे ती, परंतु मागच्या 3 वर्षापासून त्यांची संख्या फार वाढलेली आहे. 50-50 कोळप त्याच्याकडे आहेत. ह्याच्यामध्ये शासनाने रोही आणि डुक्कर मारायला परवानगी देता येते आणि आम्ही त्यांना ताबडतोब परवानगी देऊ इतकं फक्त मी माझ्या विभागातर्फे इथे बोलू शकतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.